ऑपिट भटकंती करत आम्ही पोचलो मुंबईच्या जवळच्या सनसेट पॉइंटला, आणि याच सनसेट पॉइंटचा अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. या ट्रॅफिक जॅमच्या दुनियेमधनं ऑपिट भटकंती करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही निघालो मनोरी सनसेट पॉइंटला. तसं मीरा रोड ते मनोरी सनसेट पॉइंट 20 किलोमीटर आहे. आम्ही वाया बोरवली, बोरवली जेटे टू गोराय, गोरायवरनं मनोरीला गेलो होतो. मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत गोराय जेटीला. इकडनं 2 फेऱ्याज जातात. एक तुम्ही एसलवड वॉटर किंगडमला जाऊ शकता, दुसरी फेरी तुम्हाला गोरायला घेऊन जाते. आता तुम्हाला मी दाखवतो, ही जी फेरी आली आहे ती एसलवड वॉटर किंगडमवरनं आली आहे. सामने बघू शकता, ते पगोडा आहे, मेडिटेशन सेंटर आहे. आणि गोरायला नेणारी फेरी ती बघा, ती घेते. हे सगळे बाईकच्या लाईनीमध्ये लागलेले आहेत. आपण पण आज पुढे जाऊया. जेटीवरनं तुम्ही तुमची बाईक फेरीमध्ये टाकून गोरायला नेऊ शकता. बाईकचे वन वे चार्जेस 5 रुपीज आहे आणि फेरीचे अडल्ट 20 रुपीज आणि चिल्ड्रनचे 10 रुपये वन वे चार्जेस आहे. जसंच फेरीमधनं बाहेर निघता तुम्ही तुमचा हेल्मेट घाला, कारण की तिकडे चेकिंग होते. मनसुक्त फिरण्यासाठी तुम्ही तुमचे बाईकचे पेपरही क्लिअर ठेवा. इकडनं तुम्ही राईड घेतला तर गोराय बीचला जाणार. आपल्याला जायचं आहे मनोरी सनसेट पॉइंटला. मनोरी ब्रिजलाही जाण्यासाठी इकडनं लेफ्ट द्यायचं. रस्ता गावात ना जातो, रस्ता खूपच नॅरो आहे. तर तुम्ही तुमचे बाईकची स्पीड एकदम स्लो ठेवा, कारण की गाडी डायरेक्ट अंगावर येते आणि कंट्रोल करायला डिफिकल्ट होतो. मनोरी गोराय बीचच्या रोडवरनं थोडं पुढे गेल्यावर एक दर्गा लागतो. तिकडनं राईट घेऊन तुम्ही जसंच आत आलात काय तुमच्या समोर असणार मनोरी सनसेट पॉइंट. तर मित्रांनो, हाफ एन आवरच्या ड्राईव्हनंतर आपण पोचलो आहोत मनोरी सनसेट पॉइंटकडे. आणि हा नजारा आहे मित्रांनो, हे बघा. तर आपण तिकडे वर जाऊया, तिकडनं बी खूप सुंदर सनसेट पाहायला मिळेल. आता 5:30 झालेले आहेत, तर आता सनसेट थोड्या वेळातच होणार आहे. तर आपण सनसेटचं एन्जॉयमेंट घेऊया, चला. सुंदर लोकेशन आहे मित्रांनो. आणि हे बघा, दारूच्या बाटल्या आणि असं काय. असं वाटतं की अशा ठिकाणी टुरिस्टला बंदी असावी, तरच निसर्ग जपणार. अदरवाईज हे प्लॅस्टिकचे बाटल्या, दारूच्या बाटल्या मला निसर्ग खराब करून टाकतो. तर आम्ही आता इथनं निघतो आहेत आणि त्या साईडला जातो. तिकडनं पण सुंदर नजारा मिळेल आपल्याला सनसेटचा. ऑलमोस्ट आता सनसेट व्हायला आलेला आहे. बाईकने जेपर्यंत पुढे जाता येईल तितकं बाईकने द्या, तिथनं मग पायी पायी जाऊया. चला फटाफट, तर चला फटाफट. तर मित्रांनो, इथनं आता पायी पायी जायला लागेल. आणि या साईडला ना खूपच क्राऊड आहे, तिथे जरा बरं होतं. पण आता आलो आहेत तर जाऊया वरती, कसं दृश्य दिसतं आहे सनसेटचं बघूया. आणखी ऑलमोस्ट आता व्हायला आलं आहे, ते बघा सामने. तर मित्रांनो, ही थोडीशी चढण आहे. ही चढण चढताच तुम्ही वरच्या साईडला पोचणार. रस्त्यातून खूप सारे दारूचे बाटल्या, बिअरचे बाटल्या पडून खाण करून ठेवलेलं आहे.
चालताना खूप सांभाळून चालावं लागतं, कारण कधी काच लागू शकते. आता आपण ऑलमोस्ट पोचलो आहोत वरती आहे बघा. फटके खाणार, दगड बिगड टाकलीस तर फटके खाणार. तर मित्रांनो, वर आलो पण सूर्यना ढगा आड गेलेला आहे. अजून सूर्यास्त झालं नाहीये, पण सूर्य पुरा ढगा आड गेल्यामुळे आपल्याला दिसत नाहीये. पण वरती हे मस्त वाटतंय बघा, तिकडे ना थोडं दिसतोय पण एकदम आड गेलं, असं वाटतं की सूर्यास्त झालेला आहे. पण खूप छान जागा आहे, आईस पाईस जागा आहे बघा, आणि दगड खूप आहे त्या साईडला बघा, आणि असं वर आहे. मुंबईमध्ये असं निवांत जागा खूप कमी आहे बघायला मिळतं. हार्डली हाफ एन आवरच्या ड्राईव्हवरनं आपण पुढे आल्यावर आपल्याला असं निवांत जागेवर यायला मिळतं. कॅन यू एन्जॉय? कसं वाटतंय तुला? यू डोंट नो? खूप विचार केल्याच्या नंतर बोलतो आय डोंट नो. तसं इकडे कपल्स खूप येतात टाइम स्पेंड करायला, आपलं मी टाइम चांगल्यापैकी स्पेंड करू शकतात. खाली किती आहेत बा, हे सगळं दगडी आहेत. आणि 6 वाजलेत मित्रांनो, तर आता मला वाटत नाही सूर्य बाहेर येणार आहे, अस्तच झालंच असेल, कारण की पुढे खूपच धुकं आहे त्या साईडला, तर खाली गेलं असणार आहे. थोडं विषय अजून इथे आम्ही थांबणार आहोत, कारण की खूप मस्त वाटतं, एकदम शांतता. मुंबईवरनं खूप लांब आल्यासारखं असं वाटतंय, आणि मस्त बसायला मिळतंय. सगळ्यांनी आपली आपली जागा पकडलेली आहे इकडे, आणि सगळे आपले मी टाईम स्पेंड करतायत इकडे. खूप छान वाटतं, एकदम शांत बसून आपलं मनसुप्त आपलं आपल्या बाजूमध्ये बोलत बसावं, बागडावं, खूप छान वाटतंय. मुंबईपासून अवघ्या बोलतात ना हाफ एन आवरच्या ड्युरेशनवरती हा स्पॉट आहे. इथनं तुम्ही मनोरी बीचवरती पण जाऊ शकता, राईटला तुम्ही गेला तर गोराय बीचला जाऊ शकता. हे मनोरी सनसेट पॉईंट आहे. परतीस चालले पाखरे, घराची ओढ मनात का डाटे, कोण पाहतो वाट त्याची, सूर्यासी विचारासे वाटे. कधी नारंगी कधी गुलाबी, रंगाची उधळण करत जाते, काळ्या भोर अंधाराची नभात, सुरुवात होत अशीच जाते. कोणाची सुंदर संध्याकाळ, कोणास एकटेपण का भासे, सूर्य अस्ताची ही कहाणी, कोणा कोणास लाभे. तर मित्रांनो, इकडे सूर्य अस्त झालेला आहे, आणि तुम्ही मागे पाहिलात ना, आणि इकडे चंद्र वर आलं पण आहे बघा. ऍक्च्युली ढगा आड गेल्यामुळे ना आम्हाला कळलाच नाही की कधी सूर्यास्त झालं. आता पाठी बोलवतो इतकं सूर्य लवकर वर कसं आलं, नंतर नीट बघितलं तर हे चंद्र आहे. अशा प्रकारे आपण सनसेट आज पाहिलं, खूप दिवसाने सनसेट पाहायला मिळालं. सगळे पाखरं आपल्या आता घरी गेलेले आहेत, गुलाबी ऑरेंज असं नारंगी रंग झालेला आहे पुरा आकाशामध्ये. तर यासोबतच आपण हा ब्लॉग इथेच समाप्त करतो आहे मित्रांनो. जर तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत पाहिला असाल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल दॅन देवा काळजी.